नमस्कार मुलांना स्वामी विवेकानंद या दे ज गऊ यांनी लिहिलेल्या आणि ना बा ठेंगडी यांनी अनुवाद केलेल्या पुस्तकाचं वाचन म्हणजे छोट्याशा पुस्तिकेचं वाचन आपण गेले काही सोमवार करत होतो आज आपण त्यातली शेवटची कथा किंवा माहिती ऐकूया सर्व प्रतिनिधींनी त्यांच्या भाषणाची मुक्त कंठानं प्रशंसा केली त्यांच्या म्हणजे स्वामी विवेकानंदांच्या स्वामी विवेकानंदांचं जे विश्वधर्म संमेलनातलं जगप्रसिद्ध असं भाषण भाशन, त्या भाषणापशी आपण थांबलो होतो तिथून पुढे सुरू करतोय तर सर्व प्रतिनिधींनी त्यांच्या म्हणजे स्वामींच्या भाषणाची मुक्त कंठानं प्रशंसा केली वर्तपत्रांमध्ये त्यांच्या छायाचित्रासहित त्यांचं भाषण छापून आलं जिथं जिथं त्यांचं भाषण होत होतं तिथं तिथं लोक ये, एकत्र येत होते ते सर्व स्रोत्यांचे आकर्षण आणि केंद्र बनले होते ते भाषण द्यायला उठले की सभेत लगेच टाळ्या सुरू होत संमेलन सुरू असतानाच कित्येक संस्था संघटनांकडून त्यांना व्याख्यानासाठी निमंत्रण येऊ लागली श्रीमंत लोक आपल्याकडे त्यांना पाहुणचारास यायला विनवू लागले पाहता पाहता स्वामीजी साऱ्या जगात प्रसिद्ध झाले ते जिथं जिथं जात तिथं तिथं भारतीय संस्कृतीच्या श्रेष्ठतेचं वर्णन करीत चरित्र समाज विज्ञान तत्वज्ञान साहित्य आदी सर्वच विषयांवर ते अधिकारवाणीने आणि आकर्षक पद्धतीने बोलत असत भारतीयांच्या बाबतीत ख्रिस्ती मिशनऱ्यांकडून जो अपप्रचार होत असे त्याचे ते खंडन करीत असत तेथील वर्तमानपत्रांमध्ये त्यांची प्रशंसा होऊ लागली विवेकानंद टिपणे न काढता बोलत असतात त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये येशू ख्रिस्ताचे काही गुण दिसून येतात वेगळाच पोशाख तेजस्वी व्यक्तिमत्व अपूर्व मोहक व्यक्ती आहे संभाषणामध्ये तर त्यांना कुणीही जिंकू शकत नाही इंग्रजी भाषेवरील त्यांचं प्रभुत्व असाधारण आहे ते युगपुरुष आहेत त्यांना पाहण्याचे त्यांचे भाषण ऐकण्याचे सौभाग्य आम्हाला प्राप्त झाले आहे अशा प्रकारे लोक त्यांच्याबद्दल बोलत असत तोपर्यंत तेथील लोकांची अशी समजूत होती की भारतातील लोक पशु समान आहेत मूर्ख आचार विचारांचे आहेत स्वामीजींच्या सतत प्रयत्नांमुळे केवळ अमेरिकेतच नव्हे तर प्रगतीशील अशा साऱ्याच राष्ट्रांमध्ये भारताला गौरवाचं स्थान प्राप्त झालं त्यानंतर स्वामीजी इंग्रजीला इंग्र, इंग्र इंग्लंडला प्रयाण केलं त्यांनी स्वामीजी जिथं जिथं जात तिथं तिथे लोक त्यांचं भाषण ऐकण्याकरता मोठ्या संख्येनं एकत्र जमत भाषणानंतर लोक त्यांना आपल्या घरी घेऊन जात असत त्यांचा सत्कार अतिशय थाटामाटात होत असे त्यावेळी स्वामीजींच्या समोर भारताच्या गरिबीचे चित्र उभे राहत असे आपला स्वतःचा आदर सत्कार त्यांना असह्य होऊन जात असे ज्या जा बिछाण्यावर ते झोपत असत तिथे विंचू चावल्यासारख्या वेदना त्यांना होत कित्येक रात्री झोपेशिवायच गेल्या होत्या अनेकदा अश्रुनी उशी भिजून जात असे याच सुमारास इंग्लंडहून वारंवार वार वार निमंत्रण येऊ लागली जेव्हा ते लंडनला पोहोचले तेव्हा तिथेही त्यांचे प्रचंड स्वागत झाले या हिंदू योग्याच्या विचारांची भाषण कलेची तिथल्या वर्तमानपत्रांनी मुक्त कंठानं प्रशंसा केली काही लोक त्यांचे शिष्यही बनले पुढे निवेदिता या नावाने प्रसिद्ध झालेली मार्गारेट नोबल ही महिला स्वामीजींबरोबर भारतात येऊन स्थायिक झाली भारतात चार वर्षांच्या प्रवेश परदेश प्रवासानंतर स्वामीजी परत मातृभूमीला भारता भारतात आले ये भारतात येऊन पोचेपर्यंत त्यांचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यात गेलं होतं पंधरा जानेवारी अठराशे सत्त्याण्णव या दिवशी ते कोलंबोला पोचले तिथं एखाद्या सम्राटाला साजेशा थाटात त्यांचे स्वागत झाले रामनाड मधुराई कुंभकोणम या मार्गानं ते मद्रासला आले त्यांच्या स्वागताकरता रेल्वे स्थानकावर अपार जनसमुदाय एकत्रित झाला होता शोभायात्रेमध्ये लोकांनी त्यांच्या गाडीचे घोडे सोडून दिले आणि स्वतः त्यांची गाडी ओढली मानपत्र पुष्पहार आरती आदींचा तर वर्षावच होत होता स्वामीजी जिथं जिथं जात तिथं तिथं श्री रामकृष्ण परमहंसांचा संदेश ऐकवत त्या जवळ जाणाऱ्या लोकांना ते आध्यात्मिक साधनेची आवश्यकता विशद करून सांगत मला केवळ मुक्ती हवी असा विचार करणं हाही एक स्वार्थच आहे असं ते वारंवार म्हणत असत जोपर्यंत भारतात एकही एक दुःखी मनुष्य राहील तोपर्यंत मला मुक्ती नको असंही ते म्हणत सेवा कार्य संघटनेच्या माध्यमातून शक्य आहे असा त्यांचा विश्वास होता म्हणूनच त्यांनी अठराशे सत्त्याण्णव मध्ये श्री रामकृष्ण मिशनची स्थापना केली त्यांचे ध्येय निश्चित केले पुढील दोन वर्षात गंगा नदीच्या किनारी बेलूर जवळ एक भूखंड विकत घेतला त्यांनी इमारत बांधून पूर्ण झाल्यावर मठ तिथं स्थानांतरित केला वाढत्या कामांमुळे आणि जबाबदाऱ्यांमुळे स्वामीजींची प्रकृती बिघडायला लागली ते विश्रांती करता हिमालयीन गावांमध्ये गेले तिथेही त्यांना विश्रांती मिळाली नाही पाठ प्रवचन संभाषण अखंड चालूच होत जनतेच्या अपेक्षेला अनुसरून उत्तर भारतातील काही शहरांना त्यांनी भेट दिली आपल्या शिष्यांच्या निमंत्रणांवरून ते पुन्हा अमेरिकेलाही गेले पॅरिसच्या धर्मसंमेलनात त्यांनी भाग घेतला शिष्यांनी कितीही आग्रह केला तरी ते विश्रांती घेत नसत हळूहळू ते अंतर्मुख बनत गेले बाह्य क्रिया बंद झाल्या तरी आंतरिक क्रियांना मात्र विश्रांती नव्हती चार जुलै एकोणीसशे दोन स्वामीजींनी नेहमीप्रमाणे आपले दैनंदिन कार्यक्रम पूर्ण केले शिष्यांना शिकवले जेवण झाले नंतर विश्रांती घेतली बाहेर फिरून आले सर्वांशी गोष्टी केल्या हास्य विनोद झाला रात्री नऊ वाजता त्यांना थकवा आल्यासारखं वाटलं हातपाय कापू लागले ते कायमचेच त्यांचा आत्मा अनंतात विलीन झाला शिष्य आणि गुरुबंधू अनाथांसारखे रडायला लागले स्वामीजींचा देह राहिला नाही परंतु त्यांची वाणी अमर आहे ही वाणी भारतीयांना सदैव वा आशीर्वाद देत आहे जो ही वाणी ऐकू शकेल त्याचे दुःख दूर होईल त्याचे जीवन लागेल आपण आर्य महापुरुषांचे वंशज आहोत त्याबद्दल आपल्याला अभिमान वाटायला हवा श्रेष्ठ वर्गातील लोक जोपर्यंत कनिष्ठ वर्गातील लोकांना वर उचलून घेत नाहीत जोपर्यंत कनिष्ठ वर्गातील लोकांचं शोषण बंद होत नाही तोपर्यंत भारतात एखाद्या स्मशानासारखंच वातावरण राहील शेतकऱ्यांच्या गरीब झोपड्यांमधून नव्या भारताची निर्मिती होऊ दे चांभारांच्या मेहतरांच्या झोपड्यांमधून भारत माता नटून थटून येऊ दे बाजार बाजारांमधून गोदामांमधून औद्योगिक केंद्रांमधून माता प्रकट होऊ दे नवभारताचे महाकाव्य गिरीगव्हरांमधून प्रतिध्वनित होऊ दे ज्याच्या हृदयातील रक्त गरीब लोकांसाठी वाहत असते त्यालाच मी महात्मा म्हणतो तसे नसेल तर तो दुरात्मा होय ज्यावेळी तुम्ही भयभीत होऊन जाता त्याच वेळी तुम्ही नगण्य होऊन जाता जगामध्ये भीती हेच सर्व अनाथांचे मूळ आहे सर्वात आधी आपले तरुण शक्तिशाली झाले पाहिजेत धर्म नंतर येईल माझ्या तरुण मित्रांनो बना बलवान बना असा संदेशही त्यांनी दिला हे शूरवीरा धैर्य धर निर्भय हो तू भारतीय अभिमान धर मी भारतीय आहे प्रत्येक भारतीय माझा भाऊ आहे याच दशदिशा घुमून जाऊ देत जो जो भारतीय मग तो अडाणी असो किंवा दरित्री असो ब्राह्मण असो अथवा चांडाळ असो तो तो माझा बंधूच आहे तुझ्या कमरेला केवळ चिंधोटी असली तरीसुद्धा तू म्हण अगदी उच्च रवाने म्हण प्रत्येक भारतीय हा माझा बंधू आहे भारतीय हे, भारती हे माझे जीवन सर्वस्व आहे लहानपणी मला कटी खांद्यावर घेणारा तारुण्यात माझ्या सुख ऐश्वर्याचा मोहर फुलवत राहणारा हा भारतीय समाज हीच माझी वार्धक्यातील काशी सुद्धा आहे इथंच माझी थकली गात्र विसावणार स्वर्ग स्वर्ग तो याहून मोठा का दुसरा कुठे आहे अशा प्रकारे स्वामी विवेकानंदांनी दिलेला आपल्याला जो संदेश आहे तो आपण लहानपणापासूनच डोक्यात घेऊया लक्षात घेऊया मनात ठेवूया आणि त्याप्रमाणे वागायचा प्रयत्न करूया तर तीच आपल्या स्वामी विवेकानंदांना खरी आदरांजली ठरेल मराठीतून मी सांगत असलेल्या या गोष्टी आज इथं संपवत आहे तुम्हा सर्वांना या विषयातलं ज्ञान माहिती मिळत राहू दे असे प्रार्थना करते आणि थांबते